ज्यांच्या नावाने पंचवीस वर्ल्ड रेकॉर्ड आहेत आणि ज्यांनी आपलं वर्ल्ड रेकॉर्ड साता समुद्रा पार गेलेले आहेत असे शेफ विष्णू आज आपल्या जय महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात उपस्थिती दर्शवलेली आहे आ, गाथा विदर्भाची विकासाची समृद्धीची या कार्यक्रमामध्ये शेफ विष्णू मनोवर आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर सर्व मला सर्वप्रथम आपले जय महाराष्ट्राच्या वतीने स्वागत पण सध्या या कार्यक्रमात आलेल्या आहात कसा वाटला हा कार्यक्रम आमचा एक तर खूप छान वाटलं की आमच्या विदर्भाला नेहमी असं डावलल्यासारखं वाटतं पण तुमच्यासारखी चॅनल जर इथे येऊन लोकांचे जे आमचे प्रश्न आहेत ते सर्वसामान्यांचे प्रश्न लोकांपुढे नेत असेल सरकारपुढे नेत असेल तर कोणाला चांगलं वाटणार नाही आणि त्याबद्दल खरंच मी जय महाराष्ट्राचे आभार मानतो निश्चितच या येत्या काळात विदर्भाचा काया पलट झालेला आहे मोठ्या प्रमाणात जे विकास दिसून येतो आहे कसं पाहता याकडे खूप पॉझिटिव्हली बघतो आहे मी ह्याच्याकडे कारण ज्या पद्धतीने पहिले आम्हाला मुंबईला आमचे जे काय प्रॉडक्ट्स आहेत किंवा व्हेजिटेबल्स आहेत ते पोचवायला त्रास व्हायचा तो आता एक सात आठ तासामध्ये बाय रोड पोचतं आणि विमानात इथं पोचतंच तर त्याच्यामुळे ब निश्चित विकास झालेला आहे आणि विकास झाला असल्यामुळे जे काय आत्ता तुम्हाला इथले इन्फ्रास्ट्रक्चर दिसतंय की फ्लायओवर्स आहेत मोठे मोठे तीनपद्री रोड आहेत त्याच्यानंतर डबल डेकल रोड आहेत तर हा जो इन्फ्रास्ट्रक्चरचा फायदा पुढल्या पिढीला नक्की होणार याची मला खात्री आहे जय महाराष्ट्रने सातत्याने विकासात्मक मुद्दे लावून धरलेले होते आणि थेट अचूक बिंदास हे जय महाराष्ट्राचं ब्रीद वाक्य आहे तर या अनुषंगाने जय महाराष्ट्राला काय सांग जय महाराष्ट्राला असंच मिळेल की तुमची घोडदौड जी आहे ती अशीच बिनधास्तपणे सुरू ठेवा सरकार कोणाचंही असो त्याची तारीफ करायला विसरू नका आणि त्याच्यावर आसरू सुद्धा विसरू नका